बाबा कोण अंबाने आहे कोण टिंबाने आहे आणि त्याला वाचवणारा वाचवायला येणारा तरी कोण आहे ते बघूया. एकदा या बळीराजा बरोबर यांना दोन हात करावाच लागणार आहे, लक्षात ठेवा. शेतकरी हे आपल्याला करायचंय. या दुधाच्या आंदोलनातून आम्ही रिकाम व्हायच्या आत त्या परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याचा जो काही क्लेम आहे तो मंजूर करावा, नाहीतर अंबानीवर चाळ करून गेल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे त्याने लक्षात ठेवावं. आता अंबानीला सांभाळायचं काय परभणीत त्या शेतकऱ्याला सांभाळायचं हे सरकारनं ठरवावा. आम्हाला मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं. मुख्यमंत्र्याकडे बैठका होतात, कृषी मंत्र्याकडे बैठका होतात, पण एकाची हिंमत होत नाही ते अंबानीला विचारायचे कोण आहे अंबानी काय जाऊ दे बराय माय काय कोण आहे एवढं काय याला घाबरायचा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की या प्रत्येकाच्या मिशीला अंबानीचं खरकट लागलेलं आहे, असा त्याचा अर्थ आहे, दुसरं काही नाही. नाहीतर एक गप्पाव विम्यामध्ये जर ज्यावेळी आपण 10 रुपये भरतो त्यावेळी राज्य सरकार 45 रुपये भरत, केंद्र सरकार 45 रुपये भरत, म्हणजे फक्त शेतकऱ्याचाच पैसा गेलेला नाही, राज्य सरकारचा पैसा गेलाय, केंद्र सरकारचा गेला, आपलं जर 10च गेलं तरी आपण एवढं वरडायला लागलोय, आणि ज्यांचं जास्त गेलंय ते काहीच बोलायला तयार नाहीत. त्याचा अर्थ कुठेतरी ताल में कुछ काला है अशी परिस्थिती आज आपल्याला दिसते आहे. मला माझ्याकडे आलेल्या माहितीनुसार 9,041 कोटी रुपयाचा हप्ते या कंपन्यांना मिळाले आणि त्यांनी परतावा दिलाय फक्त 812 कोटीचा. असा धंदा कुठे जगाच्या पाठीवर आहे काय? पण गोळा करायचे 9,041 कोटी परत द्यायचे फक्त 812 कोटी अशा प्रकारचा धंदा असेल तर मला वाटतंय की आम्ही सुद्धा आता शेती बंद करतो आणि विमा कंपन्या काढून बसतो.